हरिओम श्रीराम अंबज्ञ, बापू अंबज्ञ, मोठी आई अंबज्ञ. मी मीनाक्षी वीरा पवार, सिडको उपासना केंद्र नाशिक. 22 मार्च 2021 माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यातून ते खूप मोठ्या ह्याच्यातून माझे मिस्टर सावरले. बापूंनी खूप मोठ्या ह्याच्यातून त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर आम्हाला जवळजवळ 18 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्याच्यानं त्यावेळेला दवाखान्याचं बिल माझं झालं होतं जवळजवळ 12 लाख रुपये बिल झालं होतं. बापूला म्हटलं, बापू तुलाच सगळी काळजी, आमचा मेडिक्लेम होता 5 लाखाचा, बाकीचे वरचे सगळे पैसे पे आम्ही केले. बापूला म्हटलं, माझा माणूस व्यवस्थित झाला ना बास, म्हटलं तू आहेस माझ्यासोबत, काही काळजी नाही. म्हटलं खूप मोठ्या ह्याच्यातून बापूंनी माझ्या मिस्टरांना सावरलं, सगळं झालं. पण मार्चमध्ये त्यांचं ऑपरेशन झालं आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही असंच दुपारी जेवायला बसलो होतो, माझ्या मुलाला एक फोन आला 12:30 दुपारी, मेडिक्लेममधून होता त्यांचा फोन आला. ते म्हणाले की तुमच्या वडिलांचं एक मेडिक्लेम करायचं आहे ना म्हणे. तर ते म्हणाले की माझ्या वडिलांचं ऑपरेशन पण झालं, वडील माझे घरी पण आले म्हणे, सगळं झालं. तर नाही म्हणे, त्यांचं मेडिक्लेम एक आलेलं आहे म्हणे, इथे तो मेडिक्लेम पास करायचं आहे. माझा मुलगा म्हणाला, अहो माझ्या मी कंपनी आता सध्या सोडतो आहे म्हणे आणि 2 दिवसाचा माझा अवधी आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता परत फोन आला त्या साहेबांचा, म्हणजे तुमचा पर्सनल मेल आय डी जर असेल तर सेंड करा. मग माझ्या मुलगाला म्हटलं, बापूंचं नाव घे आणि कर म्हटलं. मग मेल आय डी पर्सनल त्याला हे केला. तुम्हाला सांगते, 8 दिवसांनी त्यांचा मेसेज आला. माझ्या मिस्टरांची फाईल त्यांनी अप्रुव्हलला टाकली होती. पण बघा, 1 मार्चला ते ऑपरेशन झालं, 9 तारखेला ते घरी आले 9 मार्चला, आणि ऑक्टोबरमध्ये असा फोन येतो आहे. आणि त्या दिवशीच संध्याकाळी त्यांनी सांगितलं की तुमची फाईल पास झाली आणि तुमचं अप्रुव्हल झालं आहे. आपला क्लेम होता मेडिकलचा 5 लाखाचा, ते ऑलरेडी 5 लाख रुपये मेडिक्लेमचे झाले होते. आपण 7 लाखवरचे जे होते ते पैसे पे केले होते आणि आपण घरी आलो होतो. पण हा फोन 8 महिन्यानंतर येतो आणि असं काहीतरी होतं. पण बापूला सगळी काळजी. आणि तुम्हाला सांगते की त्या दिवशी एक मेल आला आणि त्या मेलवरती असं झालं होतं की जे आम्ही पैसे म्हणजे काहीच हे केलं नव्हतं, 4,56,000 रुपयाचा जो चेक होता तो माझ्या मुलाच्या अकाउंटवरती केक टाकला होता. म्हणजे ऑलरेडीच 5 लाखाचा क्लेम होता, तो 5 लाख ऑलरेडी गेले होते आणि हे परत एक्स्ट्रा 5 लाख रुपये, 4,56,000 रुपयाचा चेक 2 लाखच वरती द्यावे लागले. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एक सामान्य लोक आहेत, मिडियम क्लासची लोक आहेत, आपल्याकडे पैसा ऐन वेळा कुठून येणार, काय होणार. बापूला सगळी काळजी असते आणि बाहेर अंबज्ञ, खूप 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 अंबज्ञ बापूराया.